बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत संसदीय शासन पद्धतीची ओळख की जी भारताच्या शासनाची पद्धत आहे त्या पद्धतीचं नाव आहे संसदीय शासन पद्धत त्यामध्ये आपण वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या शासनपद्धतीसुद्धा अभ्यासणार आहोत तर यामध्ये आज आपण अध्यक्षीय शासन पद्धती हिचं स्वरूप समजून घेऊया तर ही अध्यक्षीय शासन पद्धती सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो कोणत्या देशामध्ये आहे तर ती अमेरिका या देशाने स्वीकारलेली आहे अध्यक्षीय शासनपद्धती ही अमेरिकेमध्ये ती थी त्या ठिकाणी आजही चालू आहे आणि ही एक राज्यकारभाराची एक आणखी एक पद्धत म्हणून आपण हिचा अभ्यास करूया तर या ठिकाणी संसदीय शासन पद्धतीपेक्षा ही अध्यक्षीय पद्धती ही वेगळी आहे हिचं स्वरूप वेगळं आहे मग काय वेगळेपणा आहे हिच्यामध्ये तर बालमित्रांनो यामध्ये कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ अलिप्त आहे म्हणजे अमेरिकेमधले जे शासन व्यवस्था आहे त्यामध्ये शासन संस्थेचे जे तीन प्रकार असतात ते त्या ठिकाणी कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळ हे अलिप्त प्रकारचं त्या ठिकाणी स्वरूप त्याच्यात आहे आणि ज्यामध्ये कार्यकारी प्रमुख म्हणून अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष असतात की जसे भारतामध्ये कार्यकारी प्रमुख म्हणून प्रधानमंत्री त्या ठिकाणी कार्य करतात तसं अमेरिकेमध्ये प्रमुख म्हणून राष्ट्राध्यक्ष असतात आणि या ठिकाणचं या पद्धतीचं वैशिष्ट्य असं आहे की थेट जनतेमधून हे निवडले जातात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थेट जनतेमधून म्हणजे जसं आपल्या देशामध्ये आपले जे प्रधानमंत्री निवडले जातात ते जनतेमधून निवडले न जाता त्या ठिकाणी आलेल्या सदस्यांमधून त्यांची निवड प्रधानमंत्री म्हणून बहुमताच्या ज्या पक्षा बहुमताने जो पक्ष सत्तेवर येतो त्याचा नेता प्रधानमंत्री होतो मग आपल्या देशामध्ये आणि अमेरिकेमध्ये काय फरक आहे तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा त्या ठिकाणी थेट जनतेच्या मतदानातून निवडून येतो हा फरक लक्षात ठेवायचा आहे ही पद्धत अध्यक्षीय शासन पद्धती म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते मग या ठिकाणी या पद्धतीत शासन संस्थेच्या ज्या तीन शाखा आहेत म्हणजे कार्यकारी मंडळ कायदेमंडळ आणि न्यायमंडळ ह्या तीनही शाखा एकमेकींपासून स्वतंत्र आहेत पा एकमेकींपासून ह्या कशा आहेत स्वतंत्र आहेत मग परंतु त्यांच्या कार्यात एक येईल इथपर्यंत संबंधही असतात म्हणजे पूर्णतः स्वतंत्रही आहेत आणि त्यांच्या कार्यामध्ये समन्वय येईल एकसूत्रता येईल अशाही स्वरूपाची त्या ठिकाणी व्यवस्था त्या देशाच्या पद्धतीमध्ये आहे तर आता आपण अध्यक्षीय शासन पद्धतीचे वैशिष्ट्ये समजून घेऊया की या शासनपद्धतीमध्ये काय काय त्या ठिकाणी असतं तर पा बालमित्रांनो पहिलं वैशिष्ट्य आपण समजून घेऊ कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात वर ते आपण अभ्यासताना पाहिलं की कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ हे परस्परावर थेटपणे अवलंबून नसतात तर कायदे मंडळाची दोन्ही सभागृहे तसेच राष्ट्राध्यक्ष हे जनतेकडून निवडले जातात हे दुसरं वैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं की जे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ आणि राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून कुण। जनतेकडून निवडले जातात आणि तिसरं वैशिष्ट्य आपण लक्षात ठेवायचं आहे अमेरिकेच्या शासनपद्धतीचं की त्यांचे जे राष्ट्राध्यक्ष असतात हे कार्यकारी प्रमुख असतात भारतामध्ये मात्र कार्यकारी प्रमुख आपले प्रधानमंत्री असतात आणि अमेरिकेमध्ये कार्यकारी प्रमुख हे राष्ट्राध्यक्ष असतात आणि त्या राष्ट्राध्यक्षांच्या हाती का कायद्यांच्या अंमलबजावणीसह अन्य अनेक अधिकार असतात जसं भारतामध्ये कार्यकारी प्रमुख म्हणून प्रधानमंत्री काम पाहतात संसदेने मंजूर केलेल्या कायद्यांचं अंमलबजावणीचं कार्य प्रधानमंत्री व त्यांचं मंत्रिमंडळ करतं तसं अमेरिकेमध्ये मात्र नाही आहे अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष हेच स्वतः कार्यकारी प्रमुख आहेत आणि तेच कायद्यांची अंमलबजावणीसुद्धा त्या ठिकाणी करतात त्याच्यासह अनेक कामेही ते करतात तर या पद्धतीत कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे ज्या दोन शाखा आहेत शासनाच्या ह्या परस्परावर नियंत्रण ठेवतील इथपर्यंत त्यांच्यामध्ये संबंध आहेत म्हणजे स्वतंत्र जरी असल्या तरी त्यांचे संबंध आहेत मग यामुळे त्या ठिकाणी एक जबाबदार शासन पद्धती अमेरिकेसारख्या सुद्धा या पद्धतीमुळे राज्यकारभार होऊ शकतो तर अशा प्रकारे बालमित्रांनो आपण अमेरिकेतील अध्यक्षीय शासनपद्धती आणि त्या शासनपद्धतीचे वैशिष्ट्ये अभ्यासलेले आहेत मग जगामध्ये आणखी अनेक देश आहेत जर्मनी आहे जपान आहे चीन आहे रशिया आहे वेगवेगळ्या देशांच्या शासनपद्धती वेगवेगळ्या त्या ठिकाणी दिसून येतात तर हे देश काय करतात आपल्या परिस्थितीस अनुरूप अशी जी योग्य वाटेल अशी शासनपद्धती स्वीकारतात आणि आपल्या देशाचा कारभार त्या ठिकाणी त्या पद्धतीने करतात मग आपल्या भारत देशाने संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे अमेरिकेने त्या ठिकाणी अध्यक्षीयशाही स्वीकारलेली आहे तर आणखी एखाद्या देशाने हुकूमशाही स्वीकारलेली आहे अशा वेगवेगळ्या पद्धतींचा आपण अभ्यास या पाठामध्ये केलेला आहे धन्यवाद